आज मी बनवणार आहे कश्मीरी चिकन करी। कश्मीरी चिकन करी बनवण्यासाठी चिकनला आपण हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ हाताने व्यवस्थित चिकनला चोळून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ चिकन मध्ये व्यवस्थित असं मुरण्यासाठी आपण 10 मिनिटं झाकून ठेवून देऊ चिकनला। 10 मिनिटांनंतर चिकनला आपल्याला फ्राई करून घ्यायचं आहे। चिकन फ्राई करण्यासाठी कढईमध्ये तेल ऍड करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, चिकनचे पीस ऍड करू। चिकन फ्राई झालेलं आहे, फ्राई झालेले चिकन आपण काढून घेऊया। मसाला तयार करण्यासाठी गरम तेलामध्ये आपण तेजपत्ता ऍड करून घेऊ, दालचिनीचा तुकडा आणि 2 हिरव्या वेलच्या, अद्रक लसूण पेस्ट, 3 बारीक कट करून घेतलेले कांदे तेही याच्यामध्ये ऍड करून घेऊ। कांद्याला आपल्याला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत फ्राई करून घ्यायचा आहे। कांदा हलकासा गोल्डन ब्राउन झालेला आहे, आपण मसाले ऍड करून घेऊ। हळद, कश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, धण्याची पावडर, सर्व मसाले मिक्स करून घेऊया। सर्व मसाले मिक्स झालेले आहेत, टोमॅटोची प्युरी ऍड करून घेऊ। 3 टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे मी, मिक्स करून घेऊया। मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। मसाल्याला तेल सुटलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये दही ऍड करून घेऊया। 1 वाटी दही ऍड करून घेऊ। दोन टेबलस्पून तूप ऍड करून घेऊ आणि मसाला 5 ते 7 मिनिटं फ्राय करून घेऊ। मसाला मस्त असा फ्राय झालेला आहे आणि त्याला कलर एकदम छान आलेला आहे। फ्राय झालेल्या मसाल्यामध्ये आपण चिकन ऍड करून घेऊया। गरम पाणी ऍड करून घेऊ, टेस्ट साठी मीठ, पाच ते सात मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया। सात मिनिटं आपण ग्रेव्हीला शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त अशी कश्मीरी चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेऊया। खाण्यासाठी तयार झालेली आहे कश्मीरी चिकन ग्रेव्ही। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।